माहिती जिला विभाग की ओर से आगामी G20 के उपलक्ष्य में एक छायाचित्र प्रतियोगिता का आयोजन किया गया था, जिसका प्रदर्शनी एवं बख्शीश वितरण कार्यक्रम का आयोजन शुक्रवार को किया गया। इस प्रतियोगिता में शहर के कुल 60 कलाकारों ने हिस्सा लिया था। इन कलाकारों ने अपने फोटो से नागपुर का इतिहास दर्शाया। इन सभी कलाकारों के फोटो का प्रदर्शन शहर के मध्यवर्ती संग्रहालय में रखा गया है, जिसका उद्घाटन शुक्रवार को विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बिद्रे, जिलाधिकारी डॉ. विपिन इटनकर और श्रीकांत देशपांडे इनके प्रमुख उपस्थिति में किया गया। G20 चे एक भाग म्हणून जे कार्यक्रम आमच्याकडे होणार आहे सोमवारी, त्याचे एक भाग म्हणून पूर्ण चांगल्या पद्धतीने एक फोटोग्राफी कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आलेला होता डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसकडून आणि कलेक्टरकडून, आणि त्याचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे आणि अत्यंत चांगले फोटोग्राफ्स पूर्ण विदर्भाचे ते कॉम्पिटिशन्समध्ये आलेले होते। आज आम्ही ते ज्यांना जो बक्षीस देण्यात होता त्यांच्या कार्यक्रम सेंट्रल म्युझियममध्ये घेतलेला आहे आणि माझी एक आमंत्रण आहे सर्व नागपूरकरांना की त्यांनी येऊन ये एक्झिबिशन बघावी आणि विदर्भाचे जे काही पूर्ण फॅसेट्स आहे ते कल्चरल होऊ द्या, टुरिझमचे होऊ द्या, वाईल्ड लाईफचे होऊ द्या, हिस्ट्रीचे होऊ द्या, ते सगळं चांगले फोटोग्राफ्स इकडे एक्झिबिशनमध्ये आहे, ते निश्चित आपण सगळ्यांनी बघावी। ही एक अनोखी जे फोटोग्राफीचं प्रदर्शनी आहे ती पाहायला मिळाली। मला वाटतं ह्याच्यातल्या ज्या थीम्स होत्या त्याच्यामध्ये हेरिटेज आहे, वाईल्ड लाईफ आहे, धार्मिक स्थळं आहेत, म्हणजे एकंदरीत विदर्भातल्या आणि विशेषतः नागपूरचं एक चांगलं शोकेसिंग याच्या माध्यमातून झालेलं आहे। मला वाटतं जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या नेतृत्वाच्या खाली आणि त्यांच्या टीमने हा जो एक अनोखा उपक्रम राबवला त्यांचं खरोखरच कौतुक करण्यासारखं आहे। आणि G20 भेटीच्या निमित्तानं अशा प्रकारची प्रदर्शनी ज्या या विदर्भाची नागपूरची एक ओळख दाखवते ते उत्तम उपक्रमाला निश्चितपणे दाद मिळेल असं मला वाटतं आणि विशेषतः नागरिकांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात इथं येऊन ही प्रदर्शनी पाहावी। यातलं प्रत्येक चित्र, प्रत्येक फोटोग्राफ हा अतिशय नॅचरल आणि खूप चांगल्या पद्धतीने टिपलेला आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।